जत इथं आदिकवी महर्षी वाल्मिकींची जयंती उत्साहात संपन्न झाली आहे. समाज बांधवांच्या समस्या अधिवेशनात मांडणार असल्याची ग्वाही आमदार विक्रम सावंत यांनी दिली आहे. महापुरुष संत महात्मे यांच्या जयंतीनिमित्ताने समाज बांधवांना त्यांच्या कार्याची माहिती व्हावी, त्यांनी त्यांच्या जीवनात निर्माण केलेले आदर्श आपल्या जीवनात यावेत यासाठी जयंती साजरी करणं हा चांगला उपक्रम आहे. जत तालुक्यात सुद्धा कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने आहेत, तेव्हा त्यांच्या अनेक समस्या असून त्यापैकी पूर्वीप्रमाणे महादेव कोळी समाज दाखले मिळण्यास प्रयत्न करणार आहेत. यासाठी येत्या विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही आमदार विक्रमदादा सावंत यांनी दिली आहे. महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचं पूजन आमदार सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलन झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. ज्येष्ठ नेत्या विमलताई कोळी, अनुप्रभू कोळी, बसाप्पा कोळी यांचे सत्कार आमदार सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. अशोकराव बनेन्नवर, निगडीचे सरपंच वैभव कोळी, पाछापूरचे सरपंच महेश कोळी, रावसाहेब मंगसुळी यांचेही सत्कार उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आले. त्या समाज बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आणि ते सुपुत्र आपल्या जिल्ह्यातल्या कवटीपर्यंत आणून घेतले. तर कवटीपर्यंत गावात ज्याने आज एकत्रित हा पश्चिम महाराष्ट्रातला कोळी समाज एकत्रित आणण्याचं काम केलं, ज्या कोळी समाजाच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम केलं, एक चांगली संघटना बांधली आणि या संघटनेच्या माध्यमातून आपल्या बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. आता बरेच आमच्या कोळी समाजाने सांगितलं की बाबा कोळी समाजाला या ठिकाणी दाखले दिले जात नाही, त्यांचे दाखले व्हेरिफिकेशन होत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे, नाही असं नाही. पण जसं कोर्टाच्या आदेशानुसार बरेचशी म्हणजे काय बरं विदर्भ महाराष्ट्रातली बरीचशी लोक या ठिकाणी कोर्टात गेले आणि त्यांनी त्यांचं म्हणणं आलं की बाबा हे पश्चिम महाराष्ट्रातला कोळी बांधव आहे हा आदिवासी समाज नाहीये आणि आदिवासी समाज नसल्यामुळे त्यांच्या या जनात त्या ज्या सवलती आदिवासी समाजाच्या दिल्या जातात त्या या ठिकाणी बंद करण्यात यावा असा प्रस्ताव सुद्धा विधानसभेत या पश्चिम म्हणजे विदर्भातल्या एसटीच्या आमदारांनी मांडले आहे. त्यावेळेस नाना पटोले सन्माननीय सभाच्या सभागृहाचे सभापती होते, उपसभापती झिरवळ साहेब होते, जे आज तुमच्या एसटी समाजाचं ते प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचा प्रामुख्यानं विरोध होता की पश्चिम महाराष्ट्रातल्या या एसटीचे जे दाखले दिले गेले आहेत ते चुकीचे दिले गेले. पण प्रामुख्यानं ज्यावेळेस पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि मी तिथं त्यांच्याशी जाऊन म्हटलं तुम्ही असं कसं काय म्हणताय की ज्या लोकांना ज्या पॅरामीटर्स तुम्ही ठरवून दिलेल्या आहेत त्या लोकांना त्या पॅरामीटर्स प्रमाणे आज जर दाखले मिळालेले असतील ते दाखले चुकीचे आहेत असं म्हणणं कुठंतरी जाता जाता एक सांगून विसरून गेलो. आमचे कवटीकरांचे रावसाहेब कोरे साहेब, ज्या रावसाहेब कोरे साहेबांच्या प्रास्ताविक तुमचा प्रास्ताविक आम्हाला ऐकायला मिळालं नाही, पण आम्ही नंतर ना आलो पण त्यावेळेला तुमचं आम्हाला सांगणं आलंय की दावा इथे या ठिकाणी आलेले होते, सांगितले केले गेले भेटले, पण दादा आमची तुमच्यावरती 100% विश्वास आहे. भविष्यकाळामध्ये या जत तालुक्यामध्ये आम्हाला कवटेपर्यंतला गेल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा वा आम्हाला दिला त्या लोकांनी की जतचे लोक का आले नाहीत, अनुसूचित नागरिकांची समाज संघटनेची लोक या ठिकाणी का आले नाहीत. ते लोक आज महापाड्याच्या कारणमध्ये तुमचा तालुका एवढा मोठा आहे की आता तालुक्यामध्ये महादेव कोळी समाज संघटनेची लोक जास्त आहेत, म्हणून त्यांनी बघण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे वेगळा ठेवला. त्यांनी कुठेही जरी गेला तरी ते अगोदर जसे लोक कुठे आहेत ते बघा म्हणून सांगतात. म्हणून आम्हाला तुम्हाला विनंती आहे, आता निवेदन संघटनेने दिलेलंच आहे, समाजाने दिलेलंच आहे. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.